नमस्कार मित्र हो, डॉक्टर्स माइंड या चॅनलवर मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्र हो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संजीवनी बुटीपेक्षाही उपयोगी असलेल्या गोकर्ण फुलाविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत. काय आहेत या गोकर्ण औषधी वनस्पतीचे वेगवेगळे गुणधर्म आणि कोणकोणत्या विकारावरती हे गोकर्ण वनस्पती चालते याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊयात. या गोकर्णालाच शंखपुष्पी किंवा अपराजितासुद्धा म्हटलं जातं. गोकर्ण म्हटलं की व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे निळ्या रंगाचा गोकर्ण आणि पांढऱ्या रंगाचा गोकर्ण अशा दोन प्रकारच्या वेली किंवा दोन प्रकारच्या फुले आपल्याला बघायला मिळतात. तर बऱ्याच ठिकाणी म्हणण्यापेक्षा सर्वत्र गोकर्णाच्या वेली आपल्याला कुंपणावरती किंवा एखाद्या झुडपावरती गेलेल्या दिसतात. तर या निळ्या आणि पांढऱ्या गोकर्णापैकी पांढरा गोकर्ण किंवा पांढऱ्या गोकर्णाची फुले ही जास्त औषधी असतात आणि या झाडाला ज्या शेंगा येतात त्या गवारीच्या शेंगांसारख्या दिसतात. गोकर्णाच्या फुलांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह असतं. या व्यतिरिक्त आयोडीन आणि व्हिटॅमिनसुद्धा मोठ्या प्रमाणावरती असतात. तर या गोकर्णाच्या फुलांचा आणि बियांचा प्रामुख्याने औषधांमध्ये किंवा आजारांवरती उपचार करण्यासाठी औषधी म्हणून वापर केला जातो. सर्दी, खोकला, ताप, दमा या सगळ्या विकारांवरती गोकर्णाच्या फुलांची पावडर ही अतिशय गुणकारी आहे. तसेच त्वचा विकार आणि रक्तशुद्धीसाठी सुद्धा गोकर्णाच्या फुलांच्या पावडरीचा उपयोग हा केला जातो. तर पानांचा रस हा आल्याच्या रसासोबत जर दिला तर घाम हा कमी येतो. आपण पाहतो जे जास्त जाड माणसं असतात किंवा ज्यांना मधुमेह असतो अशा लोकांना खूप घाम येत असतो. तर अशा लोकांसाठी या गोकर्णाच्या पानांचा रस आल्याच्या रसासोबत दिला असता घाम कमी येण्यास मदत होते. अगदी साप चावल्यावर विष बाहेर काढण्यासाठी सुद्धा शरीरातून चावलेल्या जागेवरती गोकर्णाचा औषधी म्हणून उपयोग केला जातो. शेंगाच्या रसाचे थेंब जर आपण नाकात घातले तर अर्ध शिशी किंवा अर्ध डोकं ज्यांचं दुखत असतं त्यांना यापासून आराम मिळतो. कान दुखत असेल तर कानामध्ये या पानांचा रस आपण टाकला किंवा शेंगांचा रस टाकला तर कानदुखीपासून सुद्धा आराम मिळतो. गोकर्ण हे अँटी टॉक्झिकंट असल्यामुळे याचा उपयोग रक्तशुद्धीसाठी किंवा शरीरशुद्धीसाठी सुद्धा केला जातो. आपल्या शरीरामध्ये जे काही विष साचलेलं असतं ते सुद्धा यामुळे बाहेर पडण्यास मदत होते. आता स्मरणशक्ती एखाद्याची जर कमी असेल किंवा वाचलेलं आठवत नसेल किंवा काही गोष्टी विसरून जात असतील लहान मुलं तर या आजारावरती सुद्धा गोकर्ण हे फायदेशीर आहे. आता जर गळ्याचा आजार असेल, खवखवत असेल तर यामध्ये बियांचं चूर्ण थोडंसं मधासोबत चाटायला दिलं तर त्यापासून आराम मिळतो. या व्यतिरिक्त या झाडाच्या मुळाची पावडरसुद्धा तुपामध्ये मिक्स करून चाटायला दिली असता घसादुखीपासून आराम मिळतो. आता ह्या गोकर्णाच्या मुळांचा जर पावडर केली आणि त्याचा लेप त्वचेवर लावला तर त्वचेला एक ग्लो येतो, चमक येते. शरीराला जर आपल्या सूज आलेली असेल किंवा मुखा मार लागलेला असेल तर याच्यावरती पानांची पेस्ट करायची आहे आणि ती पेस्ट करून लावली
तर त्या माणसाला आराम मिळतो. तर अपचन होत असेल, पचनक्रिया व्यवस्थित नसेल, पोट साफ होत नसेल, जुलाब होत असतील, तर यावरती गोकर्णीच्या पानांचा काढा करायचा आहे आणि तो प्यायला द्यायचा आहे थंड झाल्यानंतर. अतिशय गुणकारी किंवा लाभदायक असा हा काढा. यामध्ये ताप, जुलाब, मळमळ यासारख्या आजारांवरती हा दिला जातो. तर बरेच जण गोकर्णीची पाने किंवा फुले ही चहामध्ये टाकून तो चहा पितात, तर हा चहा हृदयरोग आणि श्वसनसंबंधी आजार कमी करण्यास फायदेशीर आहे. आपलं हृदय बळकट करतो आणि श्वसनसंबंधीचे आजार जे आहेत ते कमी होतात. तर गोकर्णीची फुले जी आहेत ती पुरुषांमधील स्पर्म वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत. या झाडाच्या पानांची पावडर जर आपण मधासोबत रोज घेतली तर पुरुषांची लैंगिक शक्ती जी आहे ती वाढण्यास मदत होते. पानांच्या रसाचं जर नियमित सेवन केलं तर आपण बघितलं की ब्लड प्युरिफायर आहे, म्हणजे रक्त शुद्ध होऊन त्वचेवरील फोड असतील, पुरळ असतील किंवा त्वचाविकार असतील ते त्वचाविकार कमी होण्यास मदत होते. आता निळ्या गोकर्णाची फुलं जी आहेत त्यापासून नैसर्गिक रंगसुद्धा बनवला जातो आणि हा रंग वेगवेगळ्या खाद्यपदार्थांमध्ये वापरला जातो. गोकर्णाच्या फुलांचा चहा हा यामुळे अत्यंत औषधी असून तो शक्यतो गूळ किंवा मध टाकून केला तर तो अजून फायदेशीर ठरतो. आता घसा खवखवण्यामध्ये आपण पाहिलं की या वेलीच्या बिया ज्या आहेत त्यांची पावडर जर आपण करून चाटायला दिली तर घसा खवखवणं थांबतो. तसेच मूळव्याधीचा त्रास कोणाला जर असेल तर मूळव्याधीच्या त्रासांमध्ये सुद्धा या बियांची पावडर ही पाण्यामध्ये मिक्स करून प्यायला द्यावयाची आहे. अगदी मूळव्याधाच्या त्रासामध्ये सुद्धा अतिशय लाभकारक असा हा गोकर्ण किंवा शंखपुष्पी किंवा अपराजिता दिसून आलेला आहे. आता काही पुरुषांमध्ये टक्कल पडण्याची समस्या असते तर यामध्ये सुद्धा गोकर्ण वनस्पती अतिशय फायदेशीर आहे. यासाठी पानांचा रस काढून तो रस आपल्या केसांच्या मुळाशी लागेल अशा प्रकारे डोक्यावरती संपूर्ण नियमित लावायचा आहे. त्यामुळे टक्कल पडण्यापासून टक्कल पडत नाही. तसेच पानांच्या पासून काढलेला रस आहे किंवा काढा आहे त्याचं सेवन केल्यावरती सुद्धा ते लाभदायक ठरतं आणि केस गळतीही थांबते. तर असे वेगवेगळे प्रकार, वेगवेगळे फायदे या गोकर्णपासून किंवा शंखपुष्पीपासून आपणास मिळतात आणि यामुळेच अगदी संजीवनी बुटीपेक्षा सुद्धा उपयोगी असलेलं फूल म्हणून गोकर्णाची आयुर्वेदामध्ये एक वेगळी ओळख आहे. मित्र हो, ही सर्व माहिती आपल्या माहितीसाठी दिलेली आहे. कुठल्याही आजारावरती किंवा विकारावरती उपचार करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा किंवा वैद्यांचा सल्ला घ्यायला विसरायचं नाही आहे. आणि हा व्हिडिओ आणि या व्हिडिओतील माहिती आपल्याला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरायचं नाही आहे. धन्यवाद.